नमो नमः छात्रा, चौथा पाठ आपण सुरू करणार आहोत संस्कृतचा। त्यामध्ये सती सप्तमी हा व्याकरणाचा भाग त्यांनी घेतलेला आहे। मी सती सप्तमी वर आधारित हा चौथा पाठ आहे, म्हणून तो सुरू करण्यापूर्वी आपल्याला सती सप्तमी बद्दल एकदा अभ्यास करायचा आहे। बरोबर आहे? सती सप्तमी, सप्तमी विभक्ती तुम्हाला माहिती आहे काय अर्थ आहे सप्तमी विभक्तीचा? आत, वर, मध्य, है ना। स्थान, स्थान दाखवण्यासाठी झाल्यावर आत यासाठी सप्तमी विभक्ती असते। संस्कृत मध्ये सप्तमी विभक्तीचा वापर करून दोन वाक्य जोडली जातात। बघा, उदाहरण दाखवते मी तुम्हाला। दोन वाक्य आहेत, घंटानाद जात, म्हणजे घंटानाद झाला, घंटा वाजली, शाळेची घंटा वाजली, हा, आणि छात्राहा वर्गात बही अधावन। छात्राहा बहुवचन आहे, वर्गात म्हणजे वर्गातून पंचमी आहे, उन्हून पासून, वर्गापासून, बही म्हणजे बाहेर, अधावन। आता पहा, अधावन हे पुन्हा भूतकाळाचं रूप आहे, त ता अन, है ना। आपल्याला प्रथम पुरुष म्हणजे याच्याप्रमाणे छात्रा, ते विद्यार्थी, त ताम अन, भाग हलंत न आहे, हे आहे पास्ट टेन्स, म्हणजे भूतकाळाचं रूप आहे। हे दोन वाक्य, घंटा वाजली, विद्यार्थी वर्गात पासून बाहेर पळाले, वर्गातून बाहेर पळाले। आता ही जो दोन वाक्य आपल्याला जोडायचे असते, तर पहा या ठिकाणी जोडले आहेत वाक्य, यदा घंटानाद जात, जेव्हा घंटानाद झाला, तदा छात्राहा वर्गात बही अधावन। काय केलं आपण बघतो इथे, यदा घंटानाद जात तदा, तेव्हा छात्र बाहेर पळाले। हे दोन वाक्य पण जोडले, हे साधा जोडणं झालं। आता या ठिकाणी तुम्हाला मला एक सांगायचंय, जात ह्याची एक आठवण करून द्यायची। जात हे भूतकाळाचं धातू साधित विशेषण आहे। जात म्हणजे झालेला, म्हणजे झाला। बालक असे इथे घंटानाद म्हणून जात, जे या ठिकाणी बहुवचन असतं, उदाहरणार्थ बालक, गत, बालिका, गता म्हणजे मुलगा गेला, मुलगी गेली। जर समजा एखादं नपुसकलिंग, पुष्पम, हे नपुसकलिंग शब्द आहे, पुष्पम, म्हणजे या ठिकाणी काय बदलले, पुष्पम गतम। बरोबर आहे ना, म्हणजे गेलेलं फूल, फूल गेलं, मुलगी गेली, मुलगा गेला। बहुवचन असेल तर बालका, मुलं गेले, गता। बरोबर, हे धातू साधित विशेषण आहे, इथे आपण त्याचा वापर केला। पण प्रत्येक वेळेस धातू म्हणजे पास्ट टेन्सच असेल असं नाही, वर्तमान काळामध्ये सुद्धा आपण वाक्य करतो, पुढे आपण केले। तर आपण सध्या पाहतोय सती सप्तमी। बघा, दोन वाक्य आहेत, जेव्हा घंटानाद झाला तेव्हा विद्यार्थी बाहेर पळाले, जेव्हा घंटानाद झाला तेव्हा विद्यार्थी बाहेर पळाले। आता इथे आपण केली सती सप्तमीची रचना। जर आपण मराठीमध्ये विचार केला, घंटा झाल्यावर विद्यार्थी बाहेर गेले, घरी आल्यावर मी जेवण केलं, बरोबर आहे ना, सूर्य उगवल्यावर प्रकाश पडला। या ठिकाणी पहा, वर जे पुन्हा सप्तमी आहे, त्याचा उपयोग इथे केलाय। काय केलं जातं, घंटा नादे, काय फरक पडलाय पहा, घंटा नादे जाते, नादे हे सप्तमीचं रूप आहे। आठवा सप्तमीचं रूप, देवे, देवयो हो, देवेषु सप्तमी, देवे, देवयो हो, देवेषु सप्तमी। या ठिकाणी देवे एक वचन, घंटा नादे, आलं लक्षात, जे झालं
त्याचं काय करायची आहे सप्तमी घंटा नादे आणि त्यासोबत ज्याचं जे क्रियापद आहे त्याला सुद्धा सप्तमीची विभक्ती लावली जाते घंटा नादे त्याप्रमाणे जाते जसं बालकः गतः तसं घंटा नादः असतं तर जातः झालं होतं इथे घंटा नादे जाते छात्राः वर्गात बही अगच्छन यामध्ये काहीही फरक पडलेला नाहीये बघा छात्राः वर्गात बही अगच्छन जसंच्या तसं जेव्हा घंटा झाली तेव्हा विद्यार्थी वर्गातून बाहेर पडले काय वाक्य बनवून आपण घंटा झाल्यावर विद्यार्थी वर्गातून बाहेर पडले मराठीमध्ये घंटा आपण तसंच ठेवतो जेव्हा घंटा झाली तेव्हा घंटा झाल्यावर पण संस्कृतमध्ये जे झाल्यावरचं बोलतो आहे त्याची काय करायची सप्तमी विभक्ती करायची आणि त्या क्रियापदाची पण सप्तमी विभक्ती जोडायची उरलेलं वाक्य तसंच ठेवायचं याला म्हणतात सती सप्तमी रचना दोन वाक्य जोडण्यासाठी ही रचना वापरली जाते याचे ते काही उदाहरण बघा इथे पहिलं उदाहरण पहा यदा रेलयानम संप्राप्तम यदा म्हणजे जेव्हा रेलयान म्हणजे गाडी संप्राप्तम म्हणजे आली तदा यात्रिकः यानम आरूढा इथे यानम म्हणजे काय रेल्वे यानम आरूढा रेल्वे चढले जेव्हा रेल्वे आली तेव्हा यात्री रेल्वेत चढले आता सप्तमी यदा तदा काढून टाकायचं बरोबर आहे ना काय झालंय मुख्य क्रिया रेल आली गाडी आली गाडी आल्यावर यात्री गाडीत चढले यात्री गाडीत चढले या वाक्यामध्ये बदल होणार नाही काय रेलयानम ची वापरली आपण सप्तमी रेलयाने संप्राप्तम च वापरली सप्तमी संप्राप्ते उरलेलं वाक्य यात्रिकाः यानम आरूढाः यात्रिकाः यानम आरूढाः जसंच्या तसं यदा तदा काढून सती सप्तमी करायचं व्याकरणामध्ये या ठिकाणी असं केलं जातं केशव वाक्य दिले दोन तर त्यांनी म्हटलं जातं सती सप्तमी उपयोजितम सती सप्तमी वापरा किंवा कधी कधी काय केलं जातं सती सप्तमीचं वाक्य दिलेलं आहे आणि दोन वाक्य बनले सती सप्तमी निष्कासयत म्हणजे सती सप्तमीची रचना काढा आणि साधी रचना करा हे असं या ठिकाणी म्हणजे बघा कसं असेल तर काय करायचं जे झालेलं आहे त्याच्या आधी यदा नंतर तदा लावायचं बाकीचं वाक्य तसंच आहे पुढचं वाक्य बघा यदा सूर्यः उदितः तदा कृषीवलः क्षेत्रं गच्छति बघा हे साधं वर्तमान काळाचं वाक्य आहे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा शेतकरी शेतात जातो सूर्ये उदिते आलं लक्षात सूर्यचं काय केलं सप्तमी एक सूर्य आहे सूर्ये उदिते बाकीचं वाक्य तसंच कृषीवलः क्षेत्रं गच्छति कृषीवलः क्षेत्रं गच्छति याचा अर्थ काय सूर्य उगवल्यावर शेतकरी शेतात जातो अध्यापके प्रविष्टे बालकः तुष्णीम उपविश्यति आता ही पाहि सप्तमीची रचना आहे लक्षात अध्यापिके प्रविष्टे अध्यापक आल्यावर विद्यार्थी किंवा मुले तुष्णीम म्हणजे गप्प उपविशंतु बसतात तू ताम अंतु उपविशंतु बसतात बसले आता जर मी तुम्हाला सांगितलं सती सप्तमी काढा ही रचना आहे सती सप्तमीची ही रचना सती सप्तमीची कशी ओळखायची सप्तमी वापरलेली आहे नामाची आणि त्याच्या क्रियापदाची पण असं असलं की ओळखायचं की सती सप्तमीची रचना आहे आता ती जर काढायची आहे तर जेव्हा तेव्हा वापरावं लागेल जेव्हा अध्यापक आले तेव्हा बालक हा गप्प तुष्णी उपविश्य तू तसंच आहे मग यदा कुठे वापरावं लागेल अध्यापकाच्या आधी यदा वापरावं लागेल प्रविष्टेच्या आधी तदा वापरावं लागेल बघा यदा अध्यापक हो आता पके सप्तमीचं आपण काय केलं प्रथमा केलं कोण आले अध्यापक आले कर्ता कर्त्याची प्रथमा देव प्रमाणे अध्यापक प्रविष्ट आले तदा बालकः तुष्णीम उपविशन्तु बरोबर हे वाक्य आपल्या पुस्तकातल्या
पाठाची त्याच्यासारखंच वाक्य आहे, तेच वाक्य आहे, म्हणजे पाठातलंच वाक्य घेतलं मी एक. बघा, यदा गृहं वह्निना प्रदीप्तम, पुन्हा हे यदा तदा आहे म्हणजे सती सप्तमी नाहीये. यदा गृहं वह्निना प्रदीप्तम, जेव्हा घरामध्ये वह्नी म्हणजे अग्नी, आग आग पेटली आहे, तेव्हा तेव्हा काय करायचं? कूप खननम न युक्तम, कूप म्हणजे विहीर, जेव्हा घराला आग लागली तेव्हा विहीर खणणं काही योग्य नाही. आपण म्हणतो ना तहान लागल्यावर विहीर खणायची, तसं आहे, तसं योग्य नाही. आता हे सती सप्तमी मध्ये कसं येईल? गृहे प्रदीप्ते, गृहमच गृहे झालं, बरोबर आहे, प्रदीप्तमच झालं प्रदीप्ते. वह्निना मध्ये फरक पडला नाही, ज्याच्यामध्ये झालं आणि क्रियापद त्याची सप्तमी करायची आहे. वह्निनाम कूपखननम न युक्तम, वह्निनाम कूपखननम न युक्तम, हे वाक्य आपण तसं वापरलंय. इथे वह्निना मुद्दामून घेतलाय, थोडस कॉम्प्लेक्स केलंय, है ना, थोडीशी गुंतागुंत केली आहे. वह्निना इथे आधी घेतलाय, इथे वह्निना नंतर घ्यावा लागेल, आणि इथे गृहम प्रदीप्तमच्या मध्ये वह्निना टाकलंय आपण, मात्र ते बरोबर नंतर घ्यायचं असत, बरोबर आहे. पुढचं पहा, यद्यपि अध्ययनं कृतं तथापि गुणान पूर्ण गुणान न प्राप्तोमि. प्रत्येक वेळेस यदा तदाच असतं असं नाही, हा जेव्हा तेव्हा नाही, जरी तरी, बरोबर आहे ना, यदाचित कदाचित हे वाक्य सुद्धा केलेले, त्याने सुद्धा वाक्य बनवलं तरी चालत. इथे बघा, इथे मी यदा तदा नाही वापरलंय, इथे वापरलंय यद्यपि तथापि, जरी तरी. यद्यपि अध्ययनं कृतं, आपल्या नेहमीच शंका असते किंवा नेहमीच आपली अडचण असते, नेहमीच आपली समस्या असते. यद्यपि अध्ययनं कृतं, जरी अभ्यास केला तथापि पूर्ण गुणां न प्राप्नोमी, तरी मला पूर्ण गुण मिळाले नाही. पहा, अभ्यास केल्यावर सुद्धा पूर्ण गुण मिळाले नाही, केल्यावर आलं वर आली सती सप्तमी. कृतेपि अध्ययनं, आता पहा, कृतेपि, कृते सप्तमी, अध्ययने, किंवा या ठिकाणी तो असे म्हणू शकतो असतो अध्ययने कृते अपि. संस्कृत मध्ये आपण शब्दांची जागा बदलू शकतो, कृतेपि अध्ययने किंवा अध्ययने कृते अपि, म्हणजे अभ्यास केल्यावर सुद्धा पूर्ण गुणान न प्राप्नोती, न प्राप्नोमी, मला पूर्ण गुण मिळाले नाही. आलं लक्षात? हे आहे सती सप्तमी. शेवटचं बघा, यदि अन्नम अवशिष्टम, जर अन्न शिल्लक राहिलं असेल तरी दरिद्रेषु वितर. इथे पहा, सप्तमी आहे परंतु गरिबांमध्ये, इथे मुद्दाम दोन सप्तमी आल्या म्हणून गोंधळून नाही जायचं. आणि हे वाक्य पुढचं आहे, हे सती सप्तमीच सप्तमी होणारं वाक्य हे नाहीच आहे. तर गरिबांमध्ये वाट, वितर म्हणजे वाटप कर. यदि अन्न अवशिष्टम, जर अन्न शिल्लक राहिलं तर गरिबांमध्ये वाट. अन्न शिल्लक राहिल्यावर गरिबांमध्ये वाट. अन्न आणि शिल्लक राहणे हे दोन आहेत, दोघांची सप्तमी. अवशिष्टे अन्ने, किंवा उलट केलं असतं, अन्ने अवशिष्टे, म्हणजे अन्न शिल्लक राहिल्यावर काहीच फरक पडला नाही, बरोबर आहे, तरी पण चालेल. अन्ने अवशिष्टे दारिद्रेश, दरिद्रेशु वितर, तरी काढून टाकलं इथे आपण, बरोबर आहे, दरिद्रेशु वितर हे जसंच्या तसं आपण वापरलं आहे. म्हणजे सती सप्तमी मध्ये कसं ओळखायचं सती सप्तमी? तर नामाची सप्तमी विभक्ती वापरली असते आणि त्याच्यासोबत जे क्रियापद आहे, जे झाल्यावर दुसरी क्रिया होणार असते, त्या पहिल्या क्रियेची, त्या क्रियेच्या क्रियापदाची सुद्धा काय करायची आहे? सती सप्तमी करायची, म्हणजे सप्तमीची विभक्ती, म्हणजे एक प्रथम क्रिया आणि त्याच्या पुढची क्रिया. विद्यार्थी वर्ग शांत बसतात आणि शिक्षक येतात, पहिली क्रिया कोणती आहे? शिक्षक आल्यावर विद्यार्थी शांत बसतात. अन्न शिल्लक राहिलं तर गरिबांमध्ये वाट, म्हणजे जी प्रमुख पहिलं क्रिया काय आहे? अन्न शिल्लक राहणे, नंतर गरिबांमध्ये वाटणे. मग पहिल्याच काय करायचं? नामाची आणि त्याच्या क्रियापदाची सप्तमी करून यदा तदा काढून त्याला सरळ दुसरं वाक्य जोडलं जातं. यदा अवशिष्टे अन्ने दरिद्रेषु वितर, अन्न शिल्लक राहिल्यावर गरिबांमध्ये वाट, याला म्हणायचं सती सप्तमी. तुम्ही अशा काही पाच वाक्य साधे तयार करा
आणि त्याला यदा तदा लावून जोडा आणि सती सप्तमीने जोडा म्हणजे तुम्हाला याची सराव होईल। आता आपण चौथा पाठ जो घेणार आहोत तो या सती सप्तमीवर आधारित आहे। ठीक आहे, धन्यवाद।